केमिकल घेऊन जाणाऱ्या मोठ्या टँकरला मागून ट्रकनं जबर धडक दिली आहे, त्यामुळे टँकर पलटी झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुल घाटात घडली आहे. टँकर मुंबई येथून केमिकल घेऊन धुळ्याकडे जात असताना अपघात झालाय. धडकेनंतर टँकर पलटी होऊन त्यातून इंधन गळती होऊन आग लागली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होता, मात्र वेळीच आग विझवण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळलाय. अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक तब्बल 3 तास ठप्प होती. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, चांदवड.